गाड्यावर भेटणारी पाणीपुरी कशी बनवायची, तसेच एकदम कुरकुरीत 10 ते 15 दिवस टिकणारी परफेक्ट पुरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। तर इथं पाहू शकतात पाणीपुरीची पुरी किती कुरकुरीत झाली आहे, एकदम गाड्यावर जशी भेटते ना तशीच। चला तर अगोदर पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून घेऊत। तर त्यासाठी एक कप मोठा असतो ना तो रवा घेतला आहे। जर तुमच्याकडे असा कप नसेल तर अशा पद्धतीने एका वाटीनं मोजून घ्या, परंतु वाटीचा आकार असा नसूनही तर असा वरती असल्यासारखा असावा, म्हणजे एकसारखा असावा खालून ते वरपर्यंत, म्हणजे नंतरचं पीठ आपल्याला जे गव्हाचं घ्यायचं आहे ते तुम्हाला मोजायला सोपं जाईल। नंतर या रव्यामध्ये मी 1/4 कप गव्हाचं पीठ मिक्स करते। तुमच्याकडे जर असा कप नसेल तर तुम्ही चमच्याने पीठ मोजून घ्या, म्हणजे 4 चमचे या रव्यामध्ये पीठ घालायचं। रवा आणि गव्हाचं प्रमाण घेताना रवा गव्हाच्या पीठाच्या दुपटीपेक्षा जास्त असावा। नंतर यात चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा। ज्यांच्याकडे पापड खार असेल त्यांनी पापड खार घाला, कारण पापड खाराने खूप छान अशी पाणीपुरीची पुरी बनते। पण माझ्याकडे पापड खार नव्हता, मी म्हणून खाण्याचा सोडा घातला आहे, परंतु खाण्याच्या सोड्यानं पण छान पुरी बनते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही पण अशाच पद्धतीने मिक्स करून घ्या आणि नंतर यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला, तेव्हा छान अशी पुरी बनते। चला तर आता हे मळून घेऊत। तर मळताना मात्र थोडं थोडं पाणी घाला, कारण हे खूप पातळ मळलं जात नाही आणि आपल्या कणकीसारखं सुद्धा मळलं जात नाही। थोडंसं गच्च असं हे मळायला पाहिजे पीठ। तर आपलं गच्च असं पीठ मळणं झालंय, तुम्ही पाहू शकतात। तर आता मी ही कणिक एका डब्यामध्ये ठेवून कमीत कमी 1/2 तास तरी भिजवत ठेवायची, मगच छान अशी आपली पुरी फुगते। आता ही कणिक भिजेपर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊत। तर पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी तर इथं मी 2 वाटी पुदिना घेतला आहे व 1 वाटी ही कोथिंबीर घेतलेली आहे, म्हणजे पुदिना जास्त घ्यायचा आणि कोथिंबीर कमी घ्यायची। नंतर यात 2 हिरवी मिरची घालते, तुम्हाला जर जास्त घालायची असेल तर घालू शकतात। आणि इथं मी भिजवलेली चिंच घालते थोडीशी, नंतर 3-4 अद्रकीचे तुकडे घालते आणि थोडासा असा गूळ घालते। या गुळामुळं पाणी गोड होणार नाहीये, परंतु पाणीपुरीच्या पाण्याला एक छान अशी चव येते। आता यात आपण पाणी घालून याला मिक्सरमधनं खूप बारीक असं करून घ्यायचं, कारण चाळणार नाहीत आपण हे, कारण आपण जर हे चाळून घेतलं पाणीपुरीचं तिखट पाणी तर बिलकुल पाणीपुरी चांगली लागत नाही। म्हणून अगोदरच तुम्ही खूप बारीक करून घ्या, म्हणजे तुम्हाला चाळायची गरजच पडणार नाही। खूप छान अशा पद्धतीनं बारीक असं झालेलं आहे। आता यात आपण गरजेनुसार पाणी ॲड करूत। तर पाणीपुरीचं पाणी खूप घट्ट असं पण करायचं नाही, खूप पातळ पण करायचं नाही, जरासं मीडियम ठेवायचं। नंतर यात 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा लाल मिर्च पावडर, वाटलं तर नंतर आपण 1 चमचा लाल मिर्च पावडर घालूत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊत। आपला पाणीपुरी मसाला घालायचा राहिला आहे तो पण आपण घालून घेऊत। त्या अगोदर आपण चाखून बघूत हे या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये तिखटाचं प्रमाण हे व्यवस्थित आहे का नाही। जर कमी वाटलं तर आपण अजून घालूत त्यामध्ये। पाणीपुरीचं तिखट पाणी हे थोडंसं कमी तिखट होतं, त्यामुळे थोडंसं मी अजून तिखट घातलेलं आहे, म्हणजे 1 चमचा अजून त्यामध्ये लाल मिर्च पावडर मिक्स केला आहे। त्यानंतर आपण इथं 2 चमचे पाणीपुरी मसाला मिक्स करणार आहोत यामध्ये, म्हणजे आपलं पाणीपुरीचं पाणी हे जे गाड्यावरती आपल्याला पाणीपुरी भेटते ना सेम त्याच्यासारखंच होऊन जातं। त्यानंतर यामध्ये बुंदी ॲड करायची। बुंदी जर विकत भेटली तर आणा, नाहीतर घरगुती बनवा, मी घरीच बनवली आहे ही बुंदी। तर आपलं पाणीपुरीचं पाणी हे परफेक्ट तयार झालं आहे। मी बर्फ मात्र जेव्हा मी सर्व करणार आहे त्यावेळेस ॲड करणार आहे। तर आता आपण चिंचाचं पाणी तयार करून घेऊत, जे की आंबट गोड असतं, म्हणजेच तुम्ही याला चिंचाची आंबट गोड चटणी म्हणू शकतात। तर इथं मी 1 वाटी चिंच भिजवत घातली होती, तेच चिंच मी घेतली आहे। त्यानंतर यात मी 2 वाटी गूळ घालत आहे। गुळाचं प्रमाण हे चिंचाच्या प्रमाणापेक्षा जास्त असायला पाहिजे, कारण ही चिंचाची चटणी आंबट गोड न होता खूप अतिप्रमाणात आंबट होऊन जाईल, त्यामुळे गुळाचं प्रमाण जास्त ठेवा। तर आता हे व्यवस्थित मिक्सरमधनं काढून घेतलं आहे। जरी हे मिक्सरमधून काढून घेतलं तरी यामध्ये काड्या निघतात छोट्या छोट्याशा चिंचाच्या, त्यामुळे हे चाळून घ्यायचं। तर मी हे चाळणीच्या साह्याने चाळून घेत आहे। इथं पाहू शकतात आपण मिक्सरमधनं चिंच बारीक करून घेतली होती, तरी पण याच्या काड्या निघत आहेत, म्हणून हे चाळून घेणं गरजेचं आहे।
तर हे पाणीपुरीचं आंबट गोड पाणी बनवण्यासाठी मी डायरेक्ट चाळून घेतलेल्या चिंचात पाणी व मसाले ॲड न करता एका कढईत ते टाकून त्यात एक चमचा लाल मिर्च पावडर, एक चमचा काळं मीठ, एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा अद्रक पावडर, चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर ही चिंचाची आंबट गोड चटणी कमीत कमी 2 आठवडे तरी टिकते। हे तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर पण करून ठेवू शकतात आणि लागेल तेव्हा वापरू पण शकतात। चला तर आपण एका भांड्यामध्ये आता हे काढून घेऊत। तर पाणीपुरीचे दोन्ही पाणी तयार आहेत, आंबट गोड आणि तिखट पण। चला तर आपण आता पुऱ्या तयार करून घेऊत पाणीपुरीच्या। मी हे अर्धा तासाच्या वरी म्हणजे जवळपास 1 तास हे भिजवत ठेवलं होतं। आता मी हे मळून घेत आहे अजून व्यवस्थित। जर तुम्हाला वाटलं की अतिपीठ घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालून हलकंसं मऊ करू शकतात, पण चपातीच्या कणकीसारखं करू नका। तर आता रव्याच्या कणकीचा थोडासा गोळा घेऊन असं मी रोल करत आहे। त्यानंतर एका बतईच्या साह्याने थोडी थोडी तुकडे करून घ्यायचे। सर्व तुकडे करायच्या अगोदर तुम्ही साईज पाहण्यासाठी एक छोटीशी पुरी तळून पहा। जर तुम्हाला साईज ओके वाटली तर त्याच साईजचे सगळे तुकडे करा। तर इथं मी अशा पद्धतीने सर्व काप करून घेतले आहेत। तर आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते। तुम्ही एकदा चपाती लाटल्यासारखं लाटून पाणीपुरी एवढी साईज कशानं तरी करून पण पाणीपुरी बनवू शकतात, परंतु ती पाणीपुरी व्यवस्थित होत नाही आहे। तुम्हाला जर पाणीपुरीवाल्यासारखी पुरी पाहिजे असेल तर अशाच पद्धतीने पुऱ्या बनवा, कारण पाणीपुरीवाले अशाच पद्धतीने पुऱ्या बनवतात। ते मोठी चपाती लाटून त्यात छोटे छोटे गोल आकाराचं काहीतरी ठेवून करत नाहीत, ते असंच एक एक छोटी छोटी पुरी लाटून करतात। तर माझे छोटे छोटे पाणीपुरी बनवण्यासाठी गोळे बनवून तयार झाले आहेत। पुऱ्या बनवण्याअगोदर पाणीपुरीसाठी बटाटे व काळे हरभऱ्याचा मसाला बनवून घेऊत, म्हणजेच भाजी बनवून घेऊत आपण। त्यासाठी इथं मी 4 बटाट्यांचे काप करून घेतले आहेत। इथं मी ते कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकत आहे। तसेच त्यात 1 वाटी हरभरे घातले आहेत, म्हणजेच आपले जे नॉर्मल हरभरे असतात ते घातले आहेत, आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घातलं आहे। मीठ घातल्यामुळे हरभऱ्याची खूप छान अशी चव येते। नंतर हे कुकर गॅसवरती ठेवून याच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे छान असे बटाटे आणि त्याचबरोबर हरभरे पण शिजतील। हरभरे मी भिजवलेले होते अगोदर। बटाटे आणि हरभरे एकत्र लावल्यामुळे बटाटे थोडेसे काळसर पडतात, परंतु काही टेन्शन नाही, कारण त्यात कोथिंबीर नंतर लाल तिखट मिक्स झाल्यामुळे ते ओळखून पण शेवटी येत नाही। तुम्हाला जर वाटत असेल ते उकडायला सेपरेट घालावेत तर घालू शकतात। चला तर बटाटे आणि हरभरे शिजेपर्यंत आपण पुऱ्या तयार करून घेऊत। प्रत्येक वेळेस पुरी बनवताना छोटासा गोळा घेताना राहिलेले जे गोळे आहेत ते झाकून घ्यायचे, कोरडे पडू द्यायचे नाहीत। तसेच पुरी लाटताना पोळपाटाला व बेलण्याला तेलाचा हात लावायचा आणि हे लाटून घ्यायचं, पण लाटताना मात्र पलटायचं नाहीये। असं तुम्ही गोल गोल फिरवू शकतात, परंतु खालची साईड वरच्या साईडला आणून लाटायचं नाहीये, तरच तुमची पुरी फुगते। तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्यात। पुऱ्या लाटणं झाल्यावर त्या एका कपड्यावर टाकायच्या व त्या झाकून ठेवायच्या आणि तळायच्या वेळेस एक एक काढून घ्यायच्या। तसेच लाटलेल्या पुऱ्या ठेवताना लाटताना जी साईड खाली होती ती कपड्यावर पुऱ्या ठेवताना असावी। सुरुवातीला मी तेल गरम झालंय का नाही हे पाहण्यासाठी एक पुरी तळून पाहते। लाटताना जी साईड खाली होती तीच साईड तळताना पण खाली पाहिजे, आणि सुरुवातीला तेल गरम झालेलं असावं, म्हणजे छान अशी आपली पुरी फुगते। कधी पण पाणीपुरीची पुरी तळताना सुरुवातीला ती फुगू द्यायची आणि नंतर ती पलटायची, त्यानंतर त्याची दुसरी साईड पण व्यवस्थित तळू द्यायची। सुरुवातीलाच टाकल्या टाकल्या लगेच आलटी पलटी करायचं नाही आहे। आपली पाणीपुरीची पुरी तळून आणि फुगून पण तयार झाली आहे। तर मी दुसऱ्या पण पुऱ्या तळून घेते। तर काय करायचं, एक एक पुरी सोडायची, जेव्हा ती पुरी फुगते तेव्हाच दुसरी पुरी सोडायची। काय होतं, एकदाच खूप साऱ्या पुऱ्या सोडल्या ना, कधी कधी त्या एकावर एक पडल्यामुळे पण व्यवस्थित फुगत नाहीत, नाहीतर कधी कधी तेल पण गरम झालेलं नसतं। आणि 100% सांगते, तुम्ही जर अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या ना तर कोणीच ओळखू शकणार नाही की तुम्ही ह्या पुऱ्या घरी बनवल्यात म्हणून। सर्वांना वाटेल की या पुऱ्या विकत आणल्यात। तळताना मात्र पुऱ्या थोड्याशा लालसर काढायच्या, जशा तुम्ही गाड्यावर पाणीपुरी खातात ना त्याच्या कशा लालसर असतात ना तशाच काढायच्या। तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतल्यात। तर इथं पाहू शकतात किती छान अशा ह्या पुऱ्या झाल्यात। मी तुम्हाला एक तोडून दाखवते की किती कुरकुरीत झाली आहे ही पुरी। हिच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत झाली म्हणून। काही दुसऱ्या 5-6 मी पुऱ्या दाखवते,
जे की थोडेसे प्लेन झाले आहेत, ते होण्याची कारणं पण सांगते. काय होतं, आपण गडबडीत फास्ट फास्ट एकदाच खूप साऱ्या पुऱ्या तळाव्यात अशी इच्छा ठेवतोत आणि अशा चपट्या होऊन जातात. त्यामुळे एक पुरी फुगल्यावर नंतरच दुसरी टाका आणि तेल चांगलं गरम झालेलं असावं. आपल्या पुऱ्या तळेपर्यंत बटाटे आणि हरभरे पण छान असे शिजले आहेत. आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते. नंतर आता बटाट्याची साल काढून घेऊत आपण. तुम्ही पाहू शकतात की बटाटे थोडेसे काळसर झाले आहेत, ते मात्र फक्त हरभऱ्यामुळे झाले आहेत, कारण हरभरा आपण सोबत मिक्स कुकरमध्ये लावला होता. जर तुम्हाला थोडंसं काळसर वाटत असेल तर तुम्ही सेपरेट सेपरेट लावू शकतात, परंतु यात लाल मिरची पावडर, कांदा जाणार आहे, त्यामुळे हे ओळखून पण येणार नाही. मी बटाटा हातानं मॅश करते, म्हणजेच बारीक करून घेते. तसेच हे हरभरे पण थोडेसे मॅश करून घ्यायचे, म्हणजे खूप जास्त हरभऱ्याचा चुरा करून टाकायचा नाही आहे, परंतु हलकेसे ते मॅश झाले पाहिजेत. आपलं बटाटा आणि हरभरे बारीक करून मिक्स करून घेतलेत. आता यात आपण कांदा घालूत. इथे मी 2 ते 3 कांदे बारीक कट करून घातले आहेत. नंतर यात खूप सारी कोथिंबीर बारीक कट केलेली घालायची. यात 1 ते 1.5 चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिर्च पावडर, हे सर्व घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. म्हणजे आपल्या बटाटे आणि हरभऱ्याचं मिश्रण पाणीपुरीत घालण्यासाठी तयार होऊन जाईल. आता आपली बटाटे आणि हरभऱ्याचं मिश्रण पण तयार झालं आहे, त्याचबरोबर आणि आपले दोन्ही पण पाणीपुरीचे पाणी तयार आहेत. आता तर मी बर्फ घालते यामध्ये, कारण मी म्हणलं होतं की मी शेवटी बर्फ घालणार आहे. आणि जे मी चिंचाची जी आंबट गोड चटणी करून घेतली होती त्यामध्ये मी पाणी घालून थोडीशी पातळ करून घेते ती, आणि त्यात पण आपण बर्फ घालणार आहोत. अजून पाणीपुरीची सर्व सामग्री तयार आहे. चला तर एक मस्तपैकी आपण आता पाणीपुरी तयार करून खाऊत. चला तर पाणीपुरी सर्व करूत. पाणीपुरी सर्व करताना जो पातळ पाणीपुरीची साईड आहे तिथून पाणीपुरी फोडायची, व त्यात आता मी बटाटा व हरभऱ्याचं जे मिश्रण आहे आपण कांदा घालून बनवलेलं आहे ते यामध्ये घालत आहे. तर आपण आंबट गोड पाणी, मला मीडियम पाणीपुरी लागते, जास्त तिखट पण नाही, जास्त गोड पण नाही. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं तिखट पाणी घालते आणि मस्तपैकी आपली पाणीपुरी तयार झाली. अक्षरशः तुमच्या पण तोंडाला पाणी सुटत असेल एवढी छान अप्रतिम पाणीपुरी खायला झालेली आहे. तर अशीच गाड्यावर जशी पाणीपुरी भेटते तशीच पाणीपुरी घरच्या घरी मस्तपैकी बनवून खा. आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला पाणीपुरी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.